आमचं मराठी नाटक आहे. थोडंसं ब्रॉडवे स्टाईलचं नाटक करण्याचा प्रयत्न केला आहे मराठी रंगमंचावर. आणि फिरता रंगमंच तुम्ही बघितला असेल यापूर्वी, पण आय थिंक खूप काळानंतर पुन्हा एकदा फिरता रंगमंच मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. आणि फक्त फिरता रंगमंचच नाही तर काश्मीरची स्टोरी आहे जी मला नाही वाटत रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर आपण बघितली आहे. तर काश्मीरी पात्र मराठी कलाकार सादर करतायत. आणि मलाही आधी नाटक जेव्हा नाटकाची ऑफर आली तेव्हा असं वाटलं की काश्मीरी पात्र आणि काश्मीरची स्टोरी आणि मराठीत, पण ते ज्या पद्धतीने आमच्या दिग्दर्शकांनी आणि सगळ्या टीमने ते करून घेतलं आहे, तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की तुम्ही काहीतरी वेगळं बघताय. मराठी नाटकच आहे आणि किती स्मूथली आम्ही सगळेजणं काश्मीरमध्ये आलो आहे, तसंच तुम्हालाही आम्ही घेऊन येतो काश्मीरमध्ये. तर हा आमचा काश्मीर तुम्हाला अनुभवायचा असेल तर प्लीज तुम्ही सफरचंद या नाटकासाठी या. आणि आहे सिरियस मुद्दा आहे काश्मीरचा, आर्टिकल 370 हटवलं गेलं वगैरे ते सगळं ठीक आहे, पण ते झालं लिगल वर्डिक्ट. पण कुठलंही लिगल वर्डिक्ट हटवल्यानंतर सुद्धा एक सोशल एक्सेप्टन्स येण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेला काय काय त्रास होतो, म्हणजे बॉर्डर पलीकडची जनता आणि आपल्याकडची जनतासुद्धा, त्यांच्या खूप समस्या आहेत. त्यांच्याबद्दल खूप सेन्सिटिव्हली बोललं गेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एक विषय असतो पण त्याला खूप तोंडं फुटतात, मग त्याचे खूप अँगल्स असतात, म्हणजे जमिनीचा विषय, मग रिलिजन, जात, हे ते, खूप साऱ्या गोष्टी हळूहळू समोर येतात आणि मग खूप कन्फ्युजन होतं सामान्य जनतेला, त्यात गुंतवलं जातं आणि आपल्याला काही कळत नाही की आपण ह्याच्यात कसं भरडले जातो आहे, कारण पॉलिटिकली खूप गोंधळ आहे वरती आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. तर सामान्य जनतेचं आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही ही सगळी पात्रं साकारतो आहे. तर हे तुम्ही नक्की बघायला या. खूप प्रश्न असतील तुमचे पण, ज्यांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील आणि जे प्रश्न तुम्हाला कधी पडले नाहीत तेही प्रश्न तुम्हाला पडतील ह्याची मी खात्री तुम्हाला देते आणि उत्तरंसुद्धा मिळतील नाटक संपेपर्यंत. तर हे नाटक बघायला नक्की या. आणि जेव्हा पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की हे काय नाटक आहे का फिल्म आहे, कारण पोस्टर बघून असं वाटतं की फिल्म आहे की काय. पण मी लोकांना सांगितलं की नाही नाटक आहे आणि मराठी नाटक आहे, तुम्ही येऊन बघा. पण नाटक बघितल्यानंतर लोकांनी मलाच सांगितलं की नाही ॲक्च्युली सिनेमाच आहे, कारण सिनेमाचा अनुभव तुम्हाला नाटकातून येतो आहे आणि हे कधी झालेलं नाही आहे, त्यामुळे हे मिस नका करू प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू.